एक काल मी ट्विट ह्याच्यासाठी केलं की मराठा समाजामध्ये सुद्धा संभ्रम अवस्था आहे की नेमकं आपण पुढं कसं जायचं आहे, नेमकं काय करायला पाहिजे आहे. नेमकी सर्वोच्च न्यायालयाने जी वर्डिक दिलेलं आहे ते त्याच्या पुढचे ॲक्शन्स कसे असावेत. राजकीय वातावरण फार गरम झालेलं आहे, तर अशा वातावरण मला वाटलं की समाजाची भावना, समाजाची भूमिका हे आपण सांगावं म्हणून माझं काल ते ट्विट होतं. आणि येत्या थोड्या दिवसातच ती मी माझी भूमिकासुद्धा जाहीर करणार आहे. माझी भूमिका म्हणजे कोणाची भूमिका, ही समाजाची भूमिका आहे. आणि म्हणून अनेक समाजातले घटक असतील त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे, अनेक विद्वान आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे, अनेक वकील आहेत समाजाच्या वतीनं जिनी आपली केस फाईल केली होती किंवा याचिका सपोर्ट केला होता, मत मांडलं होतं, तर त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. मला वाटतं थोड्या दिवसात मी ती भूमिका स्पष्ट करेन. आणि माझी भूमिका ही शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका असते आणि न कळत तीच मराठा समाजाची भूमिका आहे. ही वैयक्तिक आहे, संभाजी छत्रपतींची भूमिका ती नसणार आहे. बऱ्यापैकी माझा अभ्यास त्याच्यावर झालेला आहे, पण मी जरा असं एक थोडे दिवस आणि जरा वाट बघून मी भाष्य करेन. हे बरोबर आहे, समाजामध्ये लढा आहे आणि तो अशा पद्धतीने जे काय आता पावलं उचलली जात आहे ती पुरेशी आहेत का? म्हणजे कोण म्हटलं की आता केंद्र म्हणजे राज्यपालाला भेटायचं आणि सांगायचं की आता केंद्राच्याच हातामध्ये आहे, विरोधक म्हणणार की नाही हे तुमच्याच हातामध्ये आहे. सविस्तर मी तुम्हाला थोड्या दिवसातच सांगतो, पूर्ण सविस्तर. म्हणजे जी अनेक पक्षांच्या अनेक भूमिका पुढं यायला लागलेल्या आहेत तर त्यांच्या भूमिका असतील, ठीक आहे. माझी भूमिका नाही, माझी भूमिका ही समाजाची भूमिका असणार आहे आणि म्हणून ते लवकरच लवकर सांगेन. सर, पक्षीय भूमिका जरी बाजूला ठेवली तरी आता 102 या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारने जे ॲफिडेव्हिट दिलेले आहे राज्याला अधिकार आहे त्याबद्दल तुम्हाला काय? नाही, सगळं मी सविस्तर बोलतो ना, आज सगळं बोललो तर काय राहणार नाही. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं मला सुद्धा माहीत आहे. किंचित किंबहुना 1% जास्त तुम्हाला जास्त माहीत असेल, म्हणून आपण बोलून 102 राज्याचे अधिकार काढून घेतलेत का, अटॉर्नी जनरलनी काय तिथं मत मांडलं किंवा परत रिव्ह्यू पिटिशन व्हावं त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचं मत होतं हे सगळं मी बोलतो. मला थोडे दिवस द्या, थोडे दिवस द्या. आधीच सांगितलं असतं जर केंद्र सरकारने, नाही सांगितलंय, सुरू होती, नाही सांगितलंय एजीनी तसं ॲफिडेव्हिट दिले ना. 50% मर्यादा जी आहे ती ओलांडली, आपण बोलू सगळं सविस्तर बोलू. मी जी भूमिका घेतली काही जण मंत्र्यांना करू नका गाड्या अडवू, माझी माझी सामंजस्य भूमिका होती त्यावेळी. आजही माझं म्हणणं हेच आहे की करोनाची जी महामारी आपण थांबवणं गरजेचं आहे. आपण जर जगलो तर आरक्षणासाठी लढा देऊ शकतो, म्हणून कुठलीही गोष्ट अशी होऊ करू नये ज्याच्यामुळे उद्रेक होईल आणि उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसांना त्रास होईल. मोर्चा काढणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझी भूमिका मी त्या दिवशीच क्लिअर केलेली आहे की ही वेळ नाही आहे मोर्चे काढायची, ही वेळ नाही आहे उद्रेक होण्याची, ही वेळ माणसं जगणं. माणसं जगायला पाहिजे तर पुढं आपण करू शकतो, इतक्या वाईट परिस्थितीत आपण चालू आहे. काय माझ्या डोक्यात हेतून होतं, तुम्ही पण एवढं सगळं एकदम स्पीच उभा केलंय तर काय मला पर्याय नव्हता बोललं, पण ही वेळ नाही. मराठा समाजात नाराजी सुद्धा दिसून येते किंवा ज्या पद्धतीने आरक्षण दिलं होतं मागच्या सरकार या सरकार टिकवता आलं, उद्रेक सुद्धा आहे, नाराजी आहे. नाही, उद्रेक म्हणायची नाराजगी अस्वस्थ आहे बोलली ना मी, या थोड्या दिवसात बोलणार, सविस्तर बोलणार. या सगळ्यानंतर आपण कोणाशी भेट घेतलेली आहे? म्हणजे विधीज्ञ असतील किंवा काही नेते असतील किंवा या क्षेत्रात नेत्यांना काही भेटायची गरज नाही आहे. पण समाजाचे घटक असतील किंबहुना त्यांचा अभ्यास आहे त्याच्या माझ्या बाबतीत चर्चा सुरू आहे. माझी लवकर मी जस्टिस गायकवाडांशी सुद्धा भेटणार आहे आणि आज नाशिकला सोने कॉलेज अनेक लोकांची माझी भेटी गाठी होणार आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.